आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा घाण करू नका आणि मस्तीची भाषा बंद करा. वारणेचं एक थेंबही पाणी मिळणार नाही. पाणी पाहिजे असेल तर कृष्णेचंच घ्या. आमदार उल्हास पाटील. गुद्द्याची भाषा न करता मुद्द्याची भाषा करावी. दडपशाही झाली तर सहन केली जाणार नाही. पंचगंगेचे शुद्धीकरण करून इचलकरंजी वासियांना मजरेवाडीतूनच पाणी घ्यावे. वारणेतून एक थेंबही पाणी देणार नाही असा इशारा आमदार उल्हासदादा पाटील यांनी सोमवारी कुरुंदवाड येथील संताजीराव गोरपडे समाधी स्थळाजवळ झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात दिला. शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्या प्रदूषित झाल्याने तालुक्यात कॅन्सर हृदयरोगाचे मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. या मेळाव्यात आमदार उल्हासदादा पाटील यांनी इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांचा खरपूस समाचार घेतला. पाहुयात काय म्हणतात ते. मिळणार नाही वारणेच पाहिजे असेल हे वारणेच आहे. फक्त घाण करायचं बंद करा आणि मस्तीनं बोलायचं बंद करा. कारण आम्ही कफन बांधून जन्माला आलो. मग अशी वारणागडच्या लोकांनी सांगितलंय जिवंतपणी आम्ही आमची प्रेतयात्रा काढलेली आहे आणि वारणागाठावर धरण केलेली आहे. आता या वारणागाठाबरोबर सगळा कृष्णा घाट आणि पंचगंगा घाट यांची परीक्षा बघू नका. चार साइजिंग आणि 15 प्रोसेस यांच्याकरता अख्ख्या जिल्ह्यामध्ये हलकल्लो माजवू नका. आणि या निमित्तानं प्रदूषण बोर्डाला सुद्धा माझी विनंती आहे, उद्याच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, संबंधित आमदार खासदार यांच्यावर बैठक आहे, मुख्यमंत्र्यावर नाही. काय होतं बघूया. तुमच्या सगळ्यांचा निरोप या तालुक्याचा आमदार म्हणून मी देणार आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला जे कळालं जे समजलं ते सांगणार आहे. आणि जर का पुन्हा दडपशाही झाली तर ढिल्ल पण देणार नाही. जवळजवळ बोलायला लागलोय. कारण आम्हाला मारणारच असाल तर 2011 साली या जिल्ह्यानं शेतकऱ्याचा उद्रेक बघितलाय का नाही. सांगली कोल्हापूर हायवेवर बघितलाय ना. त्यावेळेला मी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. आज मी आमदार आहे. फरक काय पडलेला नाही. पूर्वी शेतकऱ्याचाच पोरगा होतो, आज ही शेतकऱ्याचाच पोरगा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या साठीच लढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या साठीच मरणार आहे. मला माहिती आहे बऱ्याच लोकांना वाटत होत मगाशी दुर्दैवानं आता आला साहेब म्हणले गांभीर्य कळालेलं नाही. आला असे साहेब लोकांना गांभीर्य कळालेलं आहे. आम्ही फक्त या ठिकाणी निमंत्रित लोकांना बोलवलंय. जाहीर सभा नव्हती आणि जाहीर सभा बोलवली नाही. ज्या दिवशी जाहीर सभा बोलवणार आहे त्या दिवशी भल्या भल्यांचे डोळे पांढरे होणार आहेत. एवढी ताकद या शेतकऱ्यांची आहे. या जिल्ह्याला छत्रपती शाहू महाराजांची परंपरा, या जिल्ह्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. या जिल्ह्याला तारा राणीने दिशा दिलेली आहे. माझी सर्व राजकीय पक्षातल्या पुढाऱ्यांना विनंती आहे, प्रत्येक भाषणामध्ये मुद्द्यावर आधारित भाषण करा. मुद्द्याची भाषा ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी करा. हे लढाईचं मैदान नाही. कृपा करून राजकारणाला लढाईचं मैदान करू नका. आणि करणारच असाल तर त्यात सामान्य माणसांच्या भावना भडकवू देऊ नका. जवळजवळ 8.5 DMC पाणी माझ्याकडे प्रत्येक धरणातली आकडेवारी आहे. प्रत्येक बंधाऱ्यातनं किती पाणी गेलंय याची आकडेवारी आहे. राजापूरला जर का 14 फुटाची लेवल केली आता 8.5 फूट बापू लेवल आहे.
समोर पाण्याची ही अवस्था आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये मी ज्यावेळेला राजापूर बंधाऱ्याचं काम चालू केलं होतं त्यावेळेला त्या काळातले इचलकरंजीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या लोकांनी माझ्या शिरोळमध्ये घरी येऊन माझा जाहीर सत्कार केलाय. आमदार साहेब तुमच्यामुळं इचलकरंजीला प्यायला पाणी मिळालं. काम किती होत? फक्त 2,57,00,000 रुपयाचं. आता उरलेल्या गेटचं काम 4,50,00,000 रुपयाचं चालू आहे. त्याच्या माध्यमातून तिथं 14 फूट लेवल झाल्यानंतर शिरोळच्या पंचगंगेच्या बंधाऱ्यावर 9.5 फुटाची बापू लेवल असणार आहे. आणि ज्यावेळेला 9.5 फुटाची लेवल शिरोळ बंधाऱ्याला असणार आहे त्यावेळेला पाठीमाग नांदणी पूल पास करून पाणी आत जाणार. त्यामुळं किमान येत्या 30-35 वर्षामध्ये इचलकरंजीकरांना प्यायला पाणी कमी पडायचं काही कारण नाही. प्यायला पाणी द्या, प्यायला पाणी द्या म्हणून मागायचं कारण नाही. अरे तो तुमचा हक्कच आहे. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे पाणी वारण्याचंच आहे. गैरसमज करून घेऊ नका. उपसा जर असेल अजून एक ज्यादा लाईन टाका. आम्ही नकार दिलेला मी जाहीर बोलायला लागलोय. अजून एक ज्यादाची लाईन टाका. मात्र पाणी मजरे वाढीतच घ्या. पटलेलं असेल तर होय म्हणा. पाणी हे मजरे वाढीतनच घ्या. कारण जिथं पाणी मुकलं काय काही करावं लागणार नाही. जॅकवेल सुद्धा नसलं चालतंय. डायरेक्ट फुटबॉल टाकून ओढा. कारण मी पण शेतकरी आहे. पाणी कसं उपसायचं मला आतापर्यंतच्या अनुभवातून कळालेलं आहे. गेली सातत्यानं आयुष्यातली 35 वर्ष नदीच्या काठालाच घालवलेले आहेत. आमदार घरी झालो असलो तरी रात्री सुद्धा मी पाणी पाजायला शेतात जातोय. माझ्यावरती आरोप करणाऱ्या सन्माननीय आमदारांना माझी विनंती आहे. एकदा प्रत्येक आमदाराची कुंडली काढून बघा. दिवसभर आणि रात्रभर आमदार कुठं कुठं असतात आणि शिरोळचा आमदार कुठं असतोय. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलोय खरं म्हणजे त्या शेतकऱ्याला पाणी वापरायचा जास्त अधिकार पाहिजे. कारण त्याला पाण्याची जास्त आवश्यकता. आम्हाला चैनीला पाणी जास्त लागतच नाही. प्यायला पाणी जास्त लागतच नाही. आम्हाला पाणी जास्त लागतं ते आमच्या शेतीला. पाणी जास्त लागतं ते आमच्या भाजीपाल्याला. आणि पाणी जास्त लागतं ते आमच्या जनावरांना. अधिकार आमचा आहे. धरणात जमिनी आमच्या गेल्यात. पुनर्वसन आमच्या भागात झालंय. तरी आमचं काय म्हणणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. जीवो जीवस्य जीवानम जगा आणि जगू द्या हा संदेश आहे. तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे वापरा. सायझिंगला पाणी पाहिजे न्या जावा. फक्त सायझिंग मधनं बाहेर पडलेलं केमिकल युक्त पाणी पुन्हा जर का थेट पंचगंगेत आलं तर यानंतरच्या काळात प्रदूषण करणाऱ्यांची पण काय खैर नाही. आणि त्या प्रदूषण नियंत्रण मंडळातल्या अधिकाऱ्यांची पण काय खैर नाही. आम्ही बोलत नाही. करून दाखवणारी माणसं आहे. ही तर सुरुवात आहे. ही तर फक्त जागृतीची सुरुवात आहे. ट्रेलर बिलर मी काय म्हणणार नाही. ही तर फक्त जागृतीची सुरुवात आहे. अजून आम्हाला गावागावामध्ये जायचं आहे. लोकांच्या घराघरापर्यंत जायचं आहे. माझ्याकडे शूटिंग आहे. जयंती नाल्याचं शूटिंग आहे. काळ्या वड्याचं शूटिंग आहे. कबनूरच्या वड्याचं शूटिंग आहे. जसं त्यांचं शूटिंग आहे तसं आमच्या पण घरातलं गल्लीतलं आहे. शेजारच्या शिरी नाल्याचं आहे. पलीकडे ओटीच्या ओढ्याचं आहे. हे प्रदूषणाचे स्तोत्र कुठं कुठं आहेत याची सगळी ठिकाणाची कुंडली माझ्याकडे आहे. हे शूटिंग मी त्या 4-8 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना दाखवणार आहे. 2 मेला शूटिंग केलंय. जे लोक म्हणतात की प्रोसेसचं पाणी चेंजित येत नाही काळा ओढा वाहत नाही तिने ते बघावं काढून शूटिंग केलेलं. त्याच्यामध्ये 2 तारखेला मे महिन्यामध्ये काळा ओढा भरून व्हायला लागलाय. आणि परवाच पेपरमध्ये कातनसही जपून ठेवल्यात. इचलकरंजी पासून या संगमापर्यंत 1,00,000 टन मासे मरून गेले. आलाशी साहेब प्यायला पाणी मिळालंच पाहिजे. दुष्काळी भागातल्या जनतेला जेवढं पाण्याचं महत्व आहे तेवढं पाण्याचं महत्व
नदी उशाला असणाऱ्या लोकांना नाही ही सत्यता आहे आणि ते आमचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे आणि म्हणून या तालुक्याचं मरण अटळ आहे आणि मरणाला भिणारे आम्ही माणसं नाही तर मरणाला आव्हान देणारी माणसं आहे आणि ते रोखणारी सुद्धा माणसं आहे हे या तालुक्यानं आतापर्यंत कृतीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. दुर्दैवानं आमची विधानसभेतली सहकारी किशोरगंजीचे आमदार त्यांनी नाव न घेता टीका केली की शिरोळच्या आमदारांनी विधानसभेमध्ये तोंड उघडलेलं नाही. त्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही सिनियर आमदार आहे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना एक पत्र द्या सादर आणि मागणी करा. महाराष्ट्रातल्या किती आमदारांनी प्रश्न मांडले, महाराष्ट्रातल्या किती आमदारांची किती उपस्थिती आहे, त्याच्यामध्ये साहेब तुमची किती आहे आणि या शिरोळ तालुक्यातल्या आमदारांची उपस्थिती किती आहे, प्रश्न किती आहे. तिथं जर उल्हास पाटील नापास झाला तर या संताजी घोरपडेच्या समाधी समोर मी आत्मदहन करून घ्यायला तयार आहे. कुणाला सांगायला गप्पा, कुणावरती टीका करायला लागलाय. माझं काय राजकारणाचं दुकान नाही, मी शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलोय, मी स्वतः शेती करतो, माझ्या मुलांना सुद्धा शेती करूनच जगावं लागणार आहे हे वास्तव आहे. शहरी आणि ग्रामीण हा भेदभाव असता कामा नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही सांगताय की शहरांनी रोजगार दिलाय, खेड्यातला तरुण शहरात येऊन कमवायला लागलाय. मला तुम्हाला विचारायचं आहे, खेड्यातल्या पोराला तुम्ही शहरात येऊन 15-23 हजाराची नोकरी दिल्या आणि त्या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही आमचं घर चालवायला लागलाय. नैसर्गिकनं दिलेलं चांगलं पाणी त्या 4 उद्योगपतींनी प्रदूषित करून खाली सोडलं, त्यातनं आज माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 18 हजार लोकांना कॅन्सर लागण आहे. एक परवा शिबिर घेतलं, 4.25 हजार लोकांची तपासणी झाली, 436 नवीन लोकांना कॅन्सरची लागण आहे. 15-20 हजार रुपये पगाराच्या माध्यमातून आम्हाला दिलाय, काय फुकट दिला नाही. 12-12, 15-15 राबवून घेतलाय आणि मग आम्हाला नोकरी दिलाय. मात्र नदीच्या माध्यमातून जे प्रदूषण करून खाली पाणी सोडलाय त्यात नाथ तालुक्यामध्ये घरा घरात कॅन्सर आलाय. प्रत्येक घरातनं 10-15 लाख रुपये काढून घेतलाय. आता आम्हाला तुम्हाला सांगायची पाळी आल्या, बाबा तुझी नोकरी भी नको आणि तुझं प्रदूषण भी नको, आम्ही आमच्या खेड्यात गाईच्या गोठ्यात जे असेल ते खाऊन झोपायला तयार आहे पण आम्हाला आजार नको. आज काढून बघा तुम्ही, प्रोसेसचं आणि केमिकल युक्त पाणी नद्यांमधलं येत आहे. परवा कुणीतरी सांगितलं इचलगंजीचं प्रदूषण होत नाही, येऊन बघा, माझ्याकडे पुरावा आहे. मी एका शहराला दोष देत नाही, सांगलीचा शेरी नाला आहे, वटीचा वडा आहे, तिथनं पुढे असणाऱ्या ग्रामपंचायतीचं किरकोळ प्रदूषण आहे, इकडच्या बाजूला कोल्हापूरचा जयंती नाला आहे, कबनूरच्या वरच्यावरला पाणी आहे, तिथलं खराब पाणी आहे, खालच्या वाला काळा वडा आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायतीची परिस्थिती आहे. संगम माझ्या तालुक्यात झालाय, अवदत्त महाराजांच्या समोर तो पदस्पर्शाचं पाणी सुद्धा दूषित नाही. यांचं सगळं वापरलेलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून दत्त महाराजांनाही घालायला लागलोय आणि आम्ही प्यायला लागलोय. आज निर्णायक भूमिकेमध्ये आपल्याला उतरायची पाळी आल्या. बऱ्याच लोकांनी मगाशी सांगितलं, प्रसाद धर्माधिकारी असतील, अरुण नाला साहेब असतील, सगळ्या सगळ्यांनी आता पण त्याच्यामध्ये काम केलं. आम्ही चळवळीच्या माध्यमातून 15-15-20 वर्ष काम केलंय. हे करत असताना मुद्दा सोडून आम्ही कधीच बोललो नाही. माणुसकीच्या भावनेनं पाणी द्यायलाच पाहिजे, प्यायलाच पाहिजे, कारण जगायचं असेल तर पाणी प्यावंच लागतं. काय चमत्कार झाला म्हणून नद्या खराब झाल्या, येऊन बघा. आत्ता सुद्धा गेले 8 दिवस नद्या प्रवाहित आहेत. मगाशी आता बापूंनी सांगितलं 4 दिवसापूर्वी अंगाची आग होत होती, आत्ता आग होत नाही, का नद्या प्रवाहित आहेत. आणि बऱ्याच वेळेला सांगितलं जात आहे, वक्ते सुद्धा बोलायला लागले
बऱ्याच लोकांना विषय माहीत सुद्धा नाही, आज सुद्धा इचलकरंजीकर पाणी पितात, कुरुंदवाडकर पाणी पितात, माझा तालुका पाणी पितोय, हे सगळं बापू पाणी वारणेच आहे। मी जबाबदारीने बोलायला लागलं, माझ्याकडे आकडेवारी आहे आणि माझा दावा आहे। इचलकरंजीच्या आमदारांना या जिल्ह्याचा तालुक्याचा इतिहास माहीतच नाही, इतिहास माहित नाही, त्याच्याबरोबर भूगोल सुद्धा माहित नाही। अरे जरा काढून बघा, नद्या खाली आल्या कशा, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्या, दूधगंगा आहे, पंचगंगा आहे, वारणा आहे आणि पुढे कृष्णा आहे। या नद्यांचं एकूण लांबी किती आहे बघा, त्या आल्या कशा बघा, संगम कुठे झालेत बघा, त्यांचे शेवटचे बंधारे कुठे आहेत बघा, तपासून आणि मग जबाबदारीने विधान करा। पाणी कुठलं पाहिजे, सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे कृष्णा, शेवटचा बंधारा आहे राजापूर, वारणेचा शेवटचा बंधारा आहे दानोळी, राधानगरीचा शेवटचा बंधारा आहे शिरोळ, आणि या साईडला शेवटचा बंधारा दूधगंगेवरचा आहे तो पलीकडच्या बाजूला दानवाडचा बंधारा। आता दानवाड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पंचगंगा आहे आणि तिसऱ्या बाजूला वारणा आहे, चौथ्या बाजूला कृष्णा आहे। मुळात इचलकरंजीला पाणी मिळावं, या तालुक्याला शेतीला पाणी मिळावं म्हणून कैलास जोशी रत्नाप्पांना कुंभारांनी 42 वर्षापूर्वी रत्नाप्पा कुंभारांच्या माध्यमातून राजापूरला बंधारा बांधला आणि त्या माध्यमातून या तालुक्यातली शेती सुजलाम सुजलाम होता होता। कुंभार नगरीचा पाणीपुरवठा असेल, इचलकरंजीचा दुसरा दोन नंबरचा पाणीपुरवठा असेल, जो मद्रेवाडीचा सेंटर आहे सातत्याने त्याला पाणीपुरवठा होत राहिला। मी आमदार झाल्या होत्या वेळेला या तालुक्यातली परिस्थिती भयानक होती, शिरोळ बंधारा खराब आहे, तेरवाड बंधारा खराब आहे, म्हैसाळ बंधारा खराब आहे, राजापूर बंधारा खराब आहे म्हणून आतापर्यंत 4 वेळेला मी लक्षवेध्या मांडल्यात, 3 वेळेला मंत्र्यांना निवेदन थेट देऊन दिलंय। त्यावेळेला कुठं म्हैसाळ बंधारा पूर्णतः रिपेरी झालाय, 2,57,00,000 रुपये खर्च करून 21 गेटच राजापूर बंधाऱ्याचं काम झालंय, आता 4,50,00,000 रुपये खर्च करून 42 गेटच काम चालू आहे। पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत हे सगळं काम पूर्ण होणार आहे आणि सातत्यानं 14 फुटाची लेवल ही राजापूर बंधाऱ्याची असणार आहे। इचलकरंजीला पाणी कमी पडायचं अजिबात कारण नाही। ही बैठक एवढ्यासाठी बोलवलेली आहे कि इथं प्रदूषण मुक्तीच्या निमित्तानं प्रत्येकानं स्वतःला काही सवय लावून घ्यायला पाहिजे। माझ्या घरातला नळ रात्रंदिवस चालू राहणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे। मी प्रदूषित केलेलं पाणी सहजासहजी नदीत सोडणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे। गरजेपेक्षा जास्त पाणी मी वापरणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे। एवढा मोठा पाण्याचा स्तोत्र आहे, या ठिकाणी जबाबदारीने बोलायला लागलोय। 72 दुष्काळामध्ये सुद्धा दत्त महाराजांच्या समोरचा हा डोह उघडा पडलेला नव्हता, बरोबर आहे बापू? अरे 72 दुष्काळात कमी पडलं नाही पाणी, आता दुष्काळच नाही आणि प्रत्येक वेळेला सांगितलं जातंय पाणी वारणेत पाणी अतिरिक्त आहे, अतिरिक्त आहे। जरा नकाशा काढून बघा, मुळात वारणा धरणाची निर्मिती ही शेतीच्या पाण्यासाठी झालेली आहे, शेतीसाठीच वारणा धरणाची निर्मिती झाली। आज अतिरिक्त पाणी म्हणून सांगताय, अतिरिक्त अजिबात नाही। वारणा बचाव कृती समितीने सगळा अभ्यास केलाय, आम्ही सुद्धा सांगायला लागलोय काढून बघा नकाशा वारणा धरणाचा। अजूनही जवळजवळ 33% जास्त शेती सिंचनाखाली यायची आहे, जी सरळ आहे प्रवाही सिंचनाच्या माध्यमातून। त्या क्षेत्रात जर पाणी दिलं आणि वारण्याच्या उगमापासून या संगमापर्यंत प्रत्येक गावाला थेट पाईपलाईन जर पिण्याचं पाणी दिलं तर वारणे अतिरिक्त नाही, मुळात पुन्हा 2 TMC पाणी कमी पडणार आहे।
आताच आपण पाहिलं आमदार उल्हासदादा पाटील यांनी सुरेश हळवणकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. याच मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी दानोळीकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. वारणेचं एक थेंबही पाणी देणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केलंय. पाहूया ते काय म्हणतात ते. नगरपालिकेचं जे पाणी आहे ते शुद्धीकरणासाठी आमच्या वडिलांनी सुद्धा त्या काळात प्रयत्न केला होता. आपण त्या ठिकाणी जेवढं आपण सांगितलं दुधाचं पाणी जे आहे त्याच्यात प्रक्रिया करायची आणि ते त्या ठिकाणी धुळगावला घेऊन जायचं. त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात योजनांसाठी आपण केंद्राचे पैसे मंजूर केले होते. ही खऱ्या अर्थाने म्हणलं तर योजना अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे झालेली आहे पूर्ण. फक्त चालू करायसाठी काही निधी अजूनही तिला अपुरा पडतोय. त्या शेतकऱ्यांची देणी आहे म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे, पण पाणी आज तिथपर्यंत जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. आज खऱ्या अर्थाने म्हणलं तर ह्या सरकारकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे किंवा तुमचा आज प्रश्न जर असेल तर हा काय अपेक्षित प्रश्न असावा. हा मूळ विषय बाजूला ठेवला आपण वारणे, कारण हे दोन्ही भाग म्हणलं तर आजच्या घडीला वेगळे आहेत. एखाद्याने दोन्ही जुळवायचे म्हणले तर तो खरा मुद्दा बाजूला नाही आणि हा मुद्दा पुढे. म्हणून मी आज म्हणेन की वारण्याचा विषय हा पूर्ण वेगळा ठेवा आणि दुष्काळ हे दूषित पाण्याचा हा मुद्दा पूर्णपणे वेगळा ठेवा. प्रत्येक नगरपालिकेची जबाबदारी आहे, प्रत्येक इंडस्ट्रीची जबाबदारी आहे. कारखान्यांनी म्हणलं तर आज वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादांनी त्या काळात नियोजन केलं होतं की ते दूषित पाणी आपल्याला बाहेर पाठवावं लागेल, कारखान्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी नदीत सोडायचं नाही. पण आमची स्वतःची स्वतंत्र योजना आहे आणि ती योजना असलेलं सगळं घाण पाणी ती त्या ठिकाणी योजनेतलं स्वच्छ पाणी आणि घाण पाणी हे दोन्ही एकत्र मिक्स करून त्या ठिकाणी शेतीला जातो. दादाने केलेले त्या काळात कल्पनिक त्यांनी देव विचार त्या काळात ठेवला होता. तरी सुद्धा त्यातलं थोडस पाणी येते. पहिला पावसाळा पडला जेवढं जमिनीत झिरपलेलं पाणी आहे ते पहिल्या पावसाळ्यात थोडंफार पाणी येते, तेवढ्या नंतर एक चार दिवसानंतर परत पाणी येत नाही. कारखान्याचं दूषित पाणी होऊ नये म्हणून तो प्रयत्न त्यावेळेस करा. आज सुद्धा कुठलाही नागरिक तिथं जाऊन कारखान्यावर गेला तर पाण्याला सोर्स असतो, कुठलं तरी बाबा पाणी आपल्या नदीकडनं आणायचं आहे आणि पुढे न्यायचं. तर ती अशी योजना आहे त्यांना सोर्सच नाही आहे. त्याचा सोर्स म्हणजे कारखान्यात असणारी तळी. म्हणजे जिथं पाण्याचं आमचं फिल्ट्रेशन प्लांट आहे, जिथं साधारणपणे शुद्धीकरण प्लांट आहे, तिथं त्यांचं बीओडी सीओडी मेंटेन करतात, स्वच्छ करतात पाणी. आणि त्यानंतर ते पाणी असणारे आमच्या रस्त्यातलं निघालेलं पाणी, कारण की आमच्याकडे पाणी कधी कारखान्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागत नाही. म्हणजे कित्येक लोकांना माहीत असेल पण कारखान्यात तुमच्याकडनं आलेला शेतातला ऊस जो आहे हा मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा घेऊन येतो आम्हाला. आणि त्या पाण्याचा आमच्याकडे फार मोठा साठा राहतो, तो काय करायचा आम्हाला प्रश्न पडलेला. म्हणून आमचं असलेलं दूषित पाणी त्याबरोबर हे पाणी एकत्र आम्ही मिक्स करून हे पाणी त्या ठिकाणी शेतीला पाठवतो. काही वर्षभरातला विचार केला तर तो शेतकरी पावसाळा आला की नको नको म्हणतोय, पण उन्हाळा आला तर काय द्यायचं ते घाण द्या पण आम्हाला लवकर द्या, त्याशिवाय आमची शेती उठत नाही, अशा पद्धतीची मागणी असते. आपण म्हणलं तर इंडस्ट्री वाढू नये, इंडस्ट्री आज कारखाने नाही झाले असते तर या ठिकाणी मला सांगा विकास काम किती झाले असते, आपण किती विकसित झालो असतो. आज तुमचे इतिहास नसताना शर्ट घातल्या तर इचलकरी द्यायचा आहे. मी मलाही जगायचं, मी शिवाय घालायचं आणि उद्या शर्ट काढून ठेवायचा का. आणि कापड सुद्धा तुमच्याकडे येते असं काही नाही की तुमचं काय चुकीचं आहे. आज इचलकरींच्या वाशांना कुठेतरी पाणी मिळू नये हे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्यातली पण लोक नाही म्हणतील असं मला वाटत. मी स्पष्ट असंही सांगेन उलट, खरंच तुम्ही त्यांना पाण्याचं पाणीचं लाईन द्यायचं असेल तर तुम्ही दानोळीकरण द्यावी, पण प्यायच्या पाण्याची द्यावी, बाकी देऊ नये. आणि खऱ्या अर्थाने माझ्या श्वेत पत्रिका काढा आणि त्यात खरंच हिशोब लावा. आपण जे नाही म्हणतो याच्यामुळे दुसरा एखादा नाराज करायचा आणि गावाने म्हणे नाही नाही बरोबर आहे चुकीचं आहे हे म्हणणं योग्य नाही काही लोकांसाठी, म्हणून सगळ्यांना भेटायचं जमणं हे चुकीचं आहे. पण खऱ्या अर्थाने आजचा विचार केला तर ह्यामध्ये इचलकरंजीकरांनी जो भूमिका घेणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वारण्यातनं पाणी न्यायचं म्हणून आमची एक योजना आणली होती. आम्ही त्या तुमच्या इकडे कुठेतरी यायचं विचारत नव्हतं, आमचे तर संगम आहे, संगम आता दुसरा आहे चालेल. राजकारणानं ती योजना खर्ची काय म्हणून बदलली आणि परत आणि अलीकडं म्हणजे काय संगमाच्या अलीकडे पंप टाकायच्या पंप इकडे परत आणि आयते कृष्णाला टाकले आणि त्याचंच उद्घाटन आमचं 27 तारखेला आहे. ते शुद्धीकरणात आमचं प्लांटचं सगळं काम झालं, त्याचं उद्घाटन 27 तारखेला आहे. आम्ही सुद्धा पाणी पित असताना वरनं येणार कुठलं तरी पाण्याचं म्हणजे आज नाही म्हटलं तरी वरच्या बाजूला सुद्धा कारखाने आहेत त्याचं दूषित पाणी येते, ते आम्ही इथं शुद्धीकरण करूनच त्या ठिकाणी पितोय, काय नवीन नाही. इचलकरंजीकरांनी सुद्धा एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तुम्ही त्या ठिकाणी शासनाची मदत घ्यावी. तुमच्या आमदारांनी इकडे पैसे घालण्यापेक्षा फिल्ट्रेशन प्लांटला पैसे घालावे. तुमचं दूषित पाणी आहे त्या पाण्यात सोडण्यापेक्षा शुद्ध करा आणि ती इंडस्ट्रीला द्या की
द्यायला देऊ शकत नाही, पण त्या स्वच्छ करून इंडस्ट्रीला 100% वापरू शकतो. आज तंत्रज्ञान किती मुख पुढे गेले. मी परवाच बोलत असताना सहज हा विषय माझ्या भाषणात बोलून गेलो की मोदी साहेब आज नाही म्हणलं तरी परदेशात एवढे फिरलेले आहेत, त्यांच्याकडे एवढं नियोजन असणार आहे, एवढी माहिती असणार आहे, शुद्धीकरण करण्याचा प्लांट तिथलं एखादा जरी तुम्ही असं झटकून जरी आरोप टाकला तरी इथला विषय संपून जाईल. एवढी चर्चा आपण काय याची बाबत आहे, या बाबतीत करतोय आणि एवढा दानवेकरांना त्या ठिकाणी जाऊन रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी अटक करून घेणे इतपत काय म्हणून त्यांना ताकद लावायची गरज लावा लागले हे मला अजून कळलं नाही. आमदाराची सुद्धा भूमिका मला काही पटली नाही, म्हणजे त्यांचं वक्तव्य मी काय पूर्ण ऐकलेलं नाही, मी बघितलं ते. पण या पद्धतीचा चुकीचा विषय, तुम्ही आमदार आहात, आम्हा सगळ्यांना घरी घालून 60 वर्ष काँग्रेसने काही केली आणि 60 वर्षात आम्हाला काही करायला जमलेलं नाही, आम्ही भ्रष्टाचार आहे म्हणून आम्हाला घरी घालवलं. पण तुम्ही आलात किमान लोकांकडनं शेतकऱ्यांना तुमच्याकडे अपेक्षा आहे ती तर अपेक्षा पूर्ण करा. हे काय आमच्याकडनं चुकीचं घडलंय आम्हाला अजून कळलं नाही. मी आज मगाशी सांगितल्याप्रमाणे दादांनी यांनी सगळ्यांच्या योजना राबवल्या, पाणी अडवलं, पाणी दिलं, हे 60 वर्षात आम्ही केलेले चुका आहे, त्यामुळे आम्ही घरी गेलो. पण आता हिरी जे केले या चुका आहेत त्या मात्र आपण शबासकीशी आता बक्षीस द्यायला पाहिजे. आपण ह्या पद्धतीचं वातावरण आज इथं आहे. राजकारण जर बाजूला ठेवून आपण चर्चा केली तर ह्यामध्ये ही कुठेतरी आपण म्हणतो ना एखाद्याचा इगो आपण कुठेतरी आपण दुखवलाय अशा पद्धतीचं आज वातावरण या ठिकाणी दिसत. पण मी फारसं काय बोलणार नाही, मी एवढंच सांगेन की जो नदी आज या ठिकाणी दूषित होत असणार आहे, नदी दूषित व्हायला जे कोण कारणीभूत असतील त्याला एमपीएससी तुमची महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड बीड ह्यांना काही जबाबदारी देऊन आपण चालणार नाही, त्याच्यावर ढकलून पण चालणार नाही. ह्या असणाऱ्या आपल्याच महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या योजना असणाऱ्या ज्या डिपार्टमेंट आहे ज्याचं तसं पोलीस खातं असतंय तशी खाते त्यांचं काम आहे, काय चुकीचं झालं तर चुकीचं दाखवणे आणि नाही झालं तर अडवणे. ह्याच्यापुढे ते काही करू शकत नाही. आम्ही पैसे देऊन त्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करू शकतो, यांचं काही चालणार नाही. खऱ्या अर्थाने यांना जर तुम्हाला सक्षम करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला मदत करणं गरजेचं आहे. यांच्या असणाऱ्या प्रदूषणाच्या योजनेला तुम्ही कुठेतरी नियोजन करून त्यांना पैशामध्ये देणं गरजेचं आहे. इचलकरंजी स्वतःच्या जीवावर्गाचे शुद्धीकरण करू शकत नाही. त्यांनी इंडस्ट्री बंद केली तर हाय ती इचलकरंजी कधी संपली कळायची पण नाही, तेवढंच राहिले तुमच्याकडे. ती इंडस्ट्री चालवायची असते तर इंडस्ट्रीला तुम्ही पैसे घाला आणि शुद्धीकरण करण्याच्या प्लांटचा जे काही खर्च करणार तिथं लक्ष घाला आमदार, म्हणून त्याचं चांगली सुविधा होऊ शकते. पाणी मागायची गरजच पडणार नाही, 100% पडणार नाही. हाय त्याच्यातच विषय संपून जाऊ शकतो. कशाला एवढा आपण दंगा करतो ते मलाही कळेना. पण माझी विनंती राहील उद्याच्या मीटिंग मध्ये तुम्ही हा विषय मांडा. मला ते काय खर्च आहे मला 40 कोटी काय ते खर्च आहे, 20 कोटीत मिळाले तो प्लांट बसेल त्याचा कशा 40 खर्च करून आपलेच पैसे जात आहेत. 20 कोटी लागले असं दानवडे इकडे तिकडे कुठेतरी आपण गावात खर्च 6 कोटी नाहीतरी तो कॉन्ट्रॅक्टर देणार त्यापैकी 2 कोटी शासन दिले तरी भरपूर झाले तुम्हाला. तर हा पद्धतीचा निवेदन विनंती आपण करा आणि त्याच्यावरती पैसे घाला. शुद्ध पाणी आपण म्हटल्याप्रमाणे भविष्यात होणारे खरं म्हणजे आमचे माझा नातू त्याच्यासाठी मी काय करणार आहे हा प्रश्न पडलाय. खरं तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा खऱ्या अर्थाने आज जर आपण शुद्धीकरण केलं नाही, याचं नियोजन आखलं नाही तर भविष्यात आपण येणाऱ्या नद्या ह्या फक्त ड्रेनेज योजना असणार आहे आणि आपण बिस्लरीतच पाणी प्यायचं. म्हणजे कुठंतरी हिमालयात एखाद्या कोणतरी मोठ्या व्यापाऱ्याने प्लांट टाकायचा, तिथं बाटल्याची सप्लाय करायचा आणि आपण घरगुती पाणी विकत घ्यायचं आणि पाणी प्यायचं या पद्धतीच्या या योजना असणार आहेत. यावेळी वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे म्हणाले, इचलकरंजीसाठी 2 पाणी योजना असताना वारणेच्या पाण्यासाठी एवढा अट्टहास का? अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना राबवा. पाहूया ते काय म्हणतात. पाणी द्या परत तुम्हाला तो या ठिकाणी प्रांत ऑफिसला मीटिंग झाली त्यावेळेला मी सांगितलं पाणी द्या, आम्ही सांगितलं देणार नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 3 मीटिंग झाल्या तिथेही आम्ही सांगितलं पाणी देणार नाही. त्यानंतर चंद्रकांत दादांच्या समोर सुद्धा अशा पद्धतीची मीटिंग झाल्या आणि त्यावेळेला आम्ही ठणकावून सांगितलं तुमचं काय असेल ते असू दे, आम्हाला पाणी कमी पडणार आहे, आमचं सगळं जे जीवन आहे ते ह्या वारणेच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, आमची मुलं बाळा आम्हाला उद्या क्षमा करणार नाही, आमचा ज्यावेळेला अंत होईल त्यावेळेला आमचा मुलगा आमच्या तोंडात हे वारणेचं पाणी घालणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आमचा या पाण्याचा विरोध आहे. भले तरी तुम्ही आज तुम्हाला सांगा किती बळी पाहिजे या वारणेचं पाणी इचलकरंजीला देण्यासाठी. सांगा तुम्हाला 10 पाहिजे 15 पाहिजे 20 पाहिजे 50 पाहिजे त्याची लिस्ट आम्ही तुम्हाला देतो आणि आज एवढे बळी देतो आणि मग घ्या जाऊ पाणी सोडून. किंवा इचलकरंजी ना या ठिकाणी एखादा मोठा अटम पंप बांधावा आणि आमच्या दावणी गावावर टाकावा आणि या ठिकाणी बेचिराग करावं गाव आणि मगच तुम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळेल.
असं असताना लोकशाहीच्या मार्गाने आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या असताना सुद्धा दोन मेला आमच्या गावामध्ये 500 पोलीस 50 जाळीच्या मोठ्या व्हॅन 2 अग्निबंबाचे बंब आणि प्रचंड अशा पद्धतीचा फौज बडा राखीव जेशीमध्ये मी ठेवला आणि सगळी जेशीपूर्वाशी सगळी तिळ तालुका म्हणा लागते काय चाललंय दारुण काय अतिरेकी आल्या तर पाकिस्तान त्या ठिकाणी आले की ते आमचं सर्जिकल स्ट्राईक करून या ठिकाणी काय तर करणार आहेत म्हणून काही सुद्धा असं काही घडलेलं नव्हतं. सगळं शांत होत. कुणालाही काही कल्पना नव्हती. गावच्या सरपंचाला कल्पना नाही. गावच्या पंचायत समिती सदस्याला कल्पना नाही. गावच्या जिल्हा परिषद सदस्याला कल्पना नाही. आमच्या मतदारसंघातील उल्हास पाटला सारख्या कर्तव्याच्या आमदाराला त्याची कल्पना नाही आणि शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टींना सुद्धा त्याची कल्पना नाही. या सगळ्यांना डावलून सगळा गुप्त भेट येचून अशा पद्धतीनं कमरेला पिस्तूल लोड करून हातामध्ये बंदुका घेऊन दांडकी घेऊन ही माणसं 500 आमच्या समोर उभी राहिली. आमच्या माय भगिनी त्या ठिकाणी ओरडत आल्या. सगळा गाव एकत्र झाला आणि त्याच्या समोर सांगितलं की आम्ही गांधी मार्गाने आंदोलन करतोय. आमच्या हातामध्ये काहीही नाही. तुमच्या हातामध्ये दंडुके आहेत. तुमच्या हातामध्ये पिस्तूल आहे. तुमच्या हातामध्ये बंदुका आहे. घाला बळा मला आणि न्या पाणी. जिथं जमीन घेतली आहे ती जमीन कुठं आहे त्यांना माहित नाही आहे. जिथं पाणी नेणार आहे त्या पाणी पुरवठा आराखडा त्यांनी तयार केलेला नाही आहे. आणि आपले मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून केलं आणि घोरपडे नाट्यगृहामध्ये या मंडळीने वा 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 पाणी आलं आमच्या गावाला. ऑनलाईन उद्घाटन आम्ही सांगितलं ऑनलाईनच पाणी न्या. तुम्हाला आता पाणी नाही. अवा आमच्या तारदळकर मंडळी या ठिकाणी आली. आमच्या हातापाय आमच्या सर्जला मंडळी नमस्कार आम्हाला पाण्याची आवश्यकता. आम्ही त्यांची ओळखलं आम्ही की तरी आमच्या माता बहिणी आहे आणि त्यांनी सांगितलं की खरोखरच आम्हाला विहिरीतून कुठंतरी नळातून पाणी अतिशय आपण पडते. आम्ही त्या गावाला भेटी दिल्या आणि वस्तुस्थिती खरीच होती आणि म्हणून आम्ही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या तारदाळाला पाणी दिलं त्या गोतवाडीला पाणी दिलं. आज माय भगिनी आमच्या त्या ठिकाणी आमच्यासाठी तिने सांगितलं की तुम्ही पुढे नाही आज आम्ही पुढे आहे. तुमचं आमचा मतदारसंघाचे इतर कधीच असला तरी सुद्धा आम्ही या गावातून नळ पुरण्यासाठी म्हणून जी जमीन खुदाई करावी लागणार आहे अजिबात त्यांना खुदाई करून देणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तिथं मिलन या पंचगिरी होते काही माहित नाही. त्याने आम्हाला सांगितलं जणू काही यांनी भाजपमध्ये जन्म घेतलेला आहे. काय सांगितलं काय वारणेचं पाणी म्हणलं जाऊन समुद्राला मिळते म्हण समुद्र राहिला कुठं वारणं राहिली कुठं आणि सदा राहिला कुठं मी महागा राहिला कुठं त्याची साधी जाणीव तर तुम्हाला पाहिजे होती. काय हसावं तर रटावं अशा पद्धतीने बोलत बदलू नको. अशा पद्धतीची सर्वसामान्य गावातील नागरिकांची चेष्टा करायचं काम जी हे मंडळी करताय आणि खऱ्या अर्थानं आपला जीवन मरणाचा प्रश्न कोणता आहे हे जर त्यांना समजत नसेल तर मग काय करायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे आम्ही केलंच. काय केलं माहित आहे दादा आम्ही आमच्या गावामध्ये हा एवढा मोठा फौज पाठा आला जर एखाद्याने खडा मारला असता तर 50 लोक मेले असते 25 पोलीस मेले असते प्रत्येकाची प्रेत यात्रा निघाली असती. की या ठिकाणी पंचगंगा ताठावर वसलेलं इचलकरंजे शहर त्या शहराचं पाणी पंचगंगेचं पाणी ही कोल्हापूरकडनं येत असताना प्रदूषित झालं आणि म्हणून त्याने या कृष्णेवरून मधेवाडीतून स्कीम केली दुसरी. तीही स्कीम आज घडीला चालू आहे आणि हीही स्कीम आज घडीला चालू आहे. एका एका गावाला दोन दोन स्कीमा असताना परत तिसरी स्कीमचा हा जो घाट घातलेला जातोय तो कशासाठी. अर्थात वारणा धरणावर ज्या वेळेला चांदोली धरण बांधलं गेलं हे बांधत असताना त्या काठावर असणाऱ्या गरीब परिस्थितीच्या खोलगर्तेत गटांगळ्या खाणाऱ्या शेतकऱ्याचं परिस्थिती सुधारावी त्यांचं जीवनमान उंचवावं आणि त्यांची आर्थिक घडी चांगल्या पद्धतीने बसावी यासाठी म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटील राजारामबापू पाटील
तात्यासाहेब कोरे, रत्नाकांत कुंभार यांनी या वारणेच्या काठावरच्या शेतकऱ्याचं जीवन सुजलाम आणि सुफलाम व्हावं म्हणून चांदोरी धरण बांधलं. जेम ते पुढे इतकंच पाण्यासाठी पाणी त्या धरणामध्ये आज साठतंय. केवळ त्या धरणामधून खाली सुद्धा जे पाणी जाते त्या पाण्यावर सुद्धा हे धरण बांधत असताना काही उद्दिष्ट ठरलेली होती. ती होती कोणती उद्दिष्ट? तर त्या वारणा काठावर जे दोन उजवा आणि डावा कालवा पूर्ण करायचा होता तो कालवा अद्याप पूर्ण झालेला नाही. तिथले लोक अगदी आपली घरं दार जमिनी सोडून आमच्यामध्ये आम्ही सामावून घेतली. 8 एकरांच्या जमिनी या वारणा धरण कार्यक्षेत्रात आम्ही आमच्या कवडी मूळ भावाला दिल्या. अजूनही लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले नाही. अशा 27 वस्त्या या वारणा धरणाकाठी गेलेल्या लोकांच्या आमच्या या वारणा क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे. त्या 27 वस्त्यापैकी एकाही वस्तीला अजून वारणेचं पाणी प्यायला मिळालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्याने त्याग केला, जननी जन्मभूमी स्वर्गा जपी घरी अशी म्हटलेलं आहे. आपली आई जिच्या पोटी आपण जन्माला आलो आणि ज्या मातीत आपण जन्माला आलो ती आपली ही माती, माती आणि माता ज्याने सोडून अगदी ती माणसं आमच्या गावामध्ये रडत आली. मी त्यावेळेला ग्रामपंचायत सरपंच होतो. आम्हाला म्हटले आम्हाला जागा द्या. आम्ही गावांना ती जागा दिली. हवं नको ते त्यांचं पाहिलं. परंतु आज घडीला सुद्धा आता सुद्धा त्यांना फक्त 1 किलोमीटर वरती वस्ती आहे. परंतु वारणेतनं पाणी त्यांना मिळत नाही. का 283 त्या गावा त्या वारणेच्या वस्तीवर वारणेच्या काठावर 283 लाभ क्षेत्रातली गाव आहे. त्यापैकी फक्त 80 गावांना पिण्याच्या सक्षम पाणी पुरवठा आहे. 203 गावांना अजून पिण्याच्या सक्षम पाणी पुरवठा नाही. मग कुणाचा पहिला हक्क? कुणाचं पाणी? याच तुम्हाला सांगतो. इचलकरंजीच्या नगरपालिकेनं किंवा त्यातल्या जनतेनं ज्या वेळेला अण्णासाहेब डांगे हे पाणी पुरवठा मंत्री होते युतीच्या काळामध्ये, त्यांनी त्यांची मुलगी आमच्या हातकणंगल्यामध्ये दिलेली आहे. त्यांची शिक्षण संस्थाही तिथं आहे. तर तिथं असताना शिक्षण संस्थेने काय केलं? वारणेचं पाणी त्या हातकणंगले तालुक्याला देत असताना इचलकरंजीलाही पाणी आम्ही वारणेचं देतो म्हणून त्यांना सांगितलं. त्या इचलकरंजीवाल्याने काय केलं माहित आहे तुम्हाला? हे आम्हाला वारणेचं पाणी अजिबात नको. जर तुम्ही आमच्या वारणेचं पाणी आम्हाला देणार असाल तर आम्ही काय करू ते तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं अण्णा डांगेचा पुतळा ह्या इचलकरंजीवासियांनी चौकामध्ये जाळलेला आहे. पुतळा तयार करून आम्हाला वारणेचं पाणी नको म्हणून वस्तू तिथे. तशाच पद्धतीनं इचलकरंजीला पाणी नेण्यासाठी म्हणून आवाडे, प्रकाश आवाडे यांनी सुद्धा ही स्कीम तयार केलेली होती. त्यावेळेला याच मंडळीने प्रकाश आवाड्यांची या स्कीमला तीव्र अशा पद्धतीचा विरोध केला आणि आम्हाला त्या ठिकाणचं वारण्याचं पाणी नको आहे असं सांगितलं. मग सांगा मला, जे पाणी या वारण धरणावर अजून सुद्धा 25,000 एकरला अजून पाणी पुरवठ्याच्या स्कीमा नाही, जे पाणी आम्हाला 5 पाण्याने मिळणार होतं ते पाणी आम्ही वारणा नदीतून इरिगेशनच्या लिफ्ट इरिगेशनच्या योजना करून लाखो नव्हे कोट्यावधी रुपयाची कर्ज काढून आमच्या योजना त्या ठिकाणी आम्ही केल्या. करत असताना आमच्या राहिलेल्या 8 एकराच्या 1-2 एकर जमिनी सुद्धा आम्ही विकल्या. का? तर बँकेची व्याज, बँकेचा हप्त फेडण्यासाठी म्हणून. आणि आज घडीला सुद्धा आमच्या आमच्या कुरुंदर अर्बन बँकेचे आमचे आदाशी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. आयतोडी बुद्रुकला त्या ठिकाणी कोण दारा सुद्धा राहून येत नव्हतं. त्यांना तुम्हाला सांगतो 2-2.5 कोटीचं कर्ज दिलं आणि तिथली 60 एकर जमीन परवाच आम्ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी इरिगेशन इरिगेशन आणली. अशी कितीतरी गाव आहे आणि एकंदरीत वारणेचा जर विचार केला ह्याकडे त्याकडे पर्यंत तर फक्त 25% हे पाणी इरिगेटेड झालेलं आहे. अजून पहिले एकच त्यांना दिसते वारणेचं पाणी. याच्या शेवट त्यांच्या मला सगळ्या मंडळींची भेट घेतात. मला वाटतं प्रदीप पाटणाची मी त्यांची भेट घेतली असेल. त्या मंडळींनी जयराम बापूची भेट घेतली असेल. जायचं आणि आम्हाला वारणेचं पाणी द्या. त्यांना काय लागते तेवढं सांगा, आम्ही द्यायला तयार. काय इनोव्हा पाहिजे? इर्टिगा पाहिजे का? आम्ही काय पैसे पाहिजे का? हे न मागता 6.5 कोटी रुपये दानोळीच्या विकासासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत का? आमचे आमदार आहे, आमचे खासदार आहे, आम्ही सक्षम आहे ना आमचा विकास करायला. एक या ठिकाणी तुम्हाला सांगतो, एक या तालुक्याचा
कोण गुरु? तहसीलदार आमच्या गावामध्ये येतोय आणि तुमच्या समस्या काय आहे म्हणून विचारतोय. आणि तुमच्या समस्या आम्ही सांगितलं, आमची एकमेव समस्या आहे ते म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहे. वॉटर इज द सेकंड नेम ऑफ लाईफ. ते आमचं वाचलं पाहिजे. आम्ही इचलकरंजीला पाणी देणार नाही हीच आमची एकमेव समस्या आहे. आणि तेवढा खरा फोन तुम्ही तिकडे पाठवा. त्याने म्हणलं हे असलं काय माझ्या मी याच्यासाठी आलो नाही. तुमच्या विकासाच्या काही सगळं आणि विकास कसं झाला आहे? आमचं जीवनच जर बर्बाद होणार असेल तर विकास करून त्याचा काय उपयोग आहे? आमचं पाणीच दुर्मी तुम्ही पडणार असाल. आणि गेल्याच वेळेला ज्या वेळेला पाणी कुठे गेलं आम्ही लातूरला पाणी दिलं रेल्वेनं साहेब. रेल्वेनं पाणी किती जाणार आहे? आणि छोटं 3 वर्षापूर्वी परंतु 5 दिवसाच्या 3 कपाती पडल्या. माळ रानावच्या उसाळा 1.5 महिना पाणी मिळालं नाही. तापमान किती आहे आता? 41-42 अंशाच्या पुढं. माणसं सुद्धा उष्माघाताने मारा लागलेले आहे. पीक काय करणार? अक्षरशः पीक आमची वाळून गेली. आम्ही काढी लावून पेटून दिली. कोट्यावधी रुपयाचं नुकसान आमच्या वारणेकडच्या शेतकऱ्यांचं झालं. त्याला जबाबदार कोण? आम्ही ते सोसलं कुणासाठी? की ज्यांच्या मुखामध्ये पाणी पडायला पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून. आणि एवढं सगळं मानव देता आज आमच्या त्या ठिकाणी तुम्हाला आमची खोतवाडीला घेऊन आलो. त्या ठिकाणी असलेल्या तारदाळा जाऊन आलो. या मंडळींना पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही आहे. या चिखलदऱ्याच्या नगरपालिकेने ठराव केलेला आहे. काय? की आम्हाला ह्या वारणेच्या लाभ क्षेत्रातून वगळण्यात यावं. आणि हा जो उजवा कालवा आहे तो आमच्या जाता कामा नये. कारण आमची महत्वाची कोट्यवधी रुपयाची जमीन त्या ठिकाणी जाणार आहे. आम्हाला या कालव्याची आवश्यकता नाही. आणि मग शासनानं सुद्धा त्यांचं मंजूर केलं. काय म्हणून मंजूर केलं? 3 अटी घातल्या त्यांच्यामध्ये. तुमचं लाभ क्षेत्रात आम्ही वगळलं. पण जे लाभ क्षेत्रातली गावं आहेत मग ते असू दे खोतवाडे असू दे हातकडवले असू दे तारदाळ असू दे ह्या गावातली यड्राव असू दे ह्या गावांना ज्या वेळेला पिण्याच्या पाणी पुरवठा योजना करावायच्या असतील तर ह्या गावांना फक्त पंचगंगेतून तुम्हाला पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कराव्या लागते. वारणेतून तुम्हाला पाणी मिळणार नाही. अशा पद्धतीचा स्पष्ट प्लॉट अशा पद्धतीचा स्पष्ट कलम त्यामध्ये घातलेला आहे. आमच्याकडे तो ठराव आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक शासनानं चुका केल्या. आम्ही तर सांगितलेलं आमच्या ह्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय आता त्याच्या पाठीमागे खूप कारण आहे. आमचे एनडी पाटील तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातला एकमेव अशा पद्धतीचा म्हणजे शेतकऱ्यासाठी लढणारा असा एकमेव माणूस आज या ठिकाणी जिवंत आहे महाराष्ट्रामध्ये. अभ्यासाशिवाय तो कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा देत नाही. कसलंही तुम्ही त्यांच्या दारात जाऊन बसला आणि आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि त्यांना पटलं नाही हे खेळ ज्या म्हणता सांगतात ह्या असल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार नाही. पण एनडी पाटील स्वतः आमच्या दारोळीमध्ये 2 वेळा न बोलत आले आणि त्यांनी सांगितलं शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नापासून मी जिवंत असेपर्यंत मी छातीवर गोळ्या झाडायला तयार आहे आणि तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिला. आम्ही ही आमच्या गावामध्ये ज्या वेळेला फिटिंग बोलली त्यावेळेला सांगितलं की ह्या वारण्याच्या पाण्याचा एक थेंब आम्ही इचलकरंजीला घेणार नाही. कारण ह्या वारण्याच्या पाण्याचा हक्क आणि ह्याची असणारी जी नियोजनबद्ध केलेली वसंतदादा ते प्रजन बापटची यांची ज्या ज्या गावाला ही वारणाधरण बांधलं त्यावेळेला जी उद्दिष्ट आणलेली आहेत ते उद्दिष्ट पूर्ण झाले खेरीत. म्हणजे त्याला 2050 सालचा अवधी दिलेला आहे. 2050 साली या संपूर्ण खेडेगावांना वारणेवरच्या संपूर्ण क्षेत्राला जमिनीला पाणी संपूर्ण मिळाल्यानंतर आणि जे दुष्काळग्रस्त आहेत वैशाळ योजनेतून पाणी तिकडे नेणार आहे त्यांना पाणी मिळाल्यानंतर जर पाणी शिल्लक राहिलं तर इतर गावांचा विचार करण्यात येईल. त्यामध्ये इचलकरंजी नाही. कारण का? इचलकरंजी नदी काठावर नदीच्या उशाला नदी उशाला. आताच आपण पाहिलं महादेवराव धनवडे काय म्हणाले ते. या मेळाव्यात भाजपचे जिल्हा परिषदेचे पक्षप्रदोत बोलताना म्हणाले पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी गेली 25 वर्ष मी लढा देत आहे. येथून पुढेही शिरोळ तालुक्याच्या पंचगंगा कृष्णा प्रदूषणाबाबत प्रदूषण मुक्तीसाठी पाठीशी राहीन. पाहूया भोजे काय म्हणाले ते. प्रदूषणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांनी गेली 15-20 वर्ष लढा चालू ठेवला. आता सुद्धा काही मंडळी त्याच पद्धतीने लढा देत आहे. आता मागाशी सरांनी सांगितलं आता अडचण काय झाल्या माझ्यावर ना म्हणणार आणि पाठिंबा देतोस त्याने पहिला साहेब मला उल्हासाने सांगितलंय सर्वपक्षीय आहे प्रदूषणाबद्दल आहे. त्यामुळं वारण्याच्या प्रश्नाबद्दल मी नक्की तालुक्याबरोबर असेल पण त्यामध्ये सन्माननीय तोडगा आता लवकर त्या संघर्षाच्या पलीकडे एक वेगळा संघर्ष पाणी प्रश्नावर कावेरी आणि कर्नाटक त्या तामिळनाडू आणि कर्नाटक सरकार आमचं व्हायला नको. इचलकरंजी आमच्या शेजारचाच तालुका आहे त्यामुळं
सन्माननीय तोडगा आमदार साहेबांनी पण त्यामध्ये काढावा. आता प्रत्येक दादा पण पाठिंबा दिले पाणी देणार नाही म्हणून. पण मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य असल्यामुळं माझ्यावरना सांगतो, तुमच्याबरोबर तर आहे पण तोडगा निघायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. ही सभा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं बोलवण्यात आली आणि सगळ्या पक्षाच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी इथं उपस्थिती लावली. भले काही आणखी काही लोक येणार असतील पण पहिल्यांदा एखादी गोष्ट सुरुवात करायची झाली की त्याच्यावर गर्दी किती होत्या बघूया आणि मग पुढे जाऊन रोव्या असा प्रकार असतो. पण या पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरती अगदी 96-97 सालापासून मी स्वतः अप्पा पाटील असतील, विद्याधर कुलकर्णी असतील, प्रसादराव आहेत, आमचे विश्वास बालेगाटे आहेत आणि आता बंडू पाटील वगैरे सगळी मंडळी जी आम्ही ज्यावेळी सुरुवात केली या प्रदूषणाच्या बाबतीत त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये थोडाही फरक पडलेला नाही. उलट पंचगंगा आणखी प्रदूषित होऊन जी 15-16 क्रमांकावर 96-97 होती ती आता परत 10 नद्या ज्या अतिप्रदूषित देशातल्या आहेत त्यामध्ये येऊन बसली. मग आज गरज नुसता सगळेजण सगळे भाषणवाले सगळ्यांना अभ्यास आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की या बाबतीमध्ये शासन प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या ज्यांच्या जबाबदार आहेत या नदी प्रदूषित करण्यासाठी जे जे घटक जबाबदार आहेत आमचं मत त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांची लाईट तोडा, त्यांचे पैसे डिपॉझिट जप्त करून घ्या. एवढ्याबद्दल आमची ही भूमिका नाही. ही नदी आज सुरुवात झालेली ही बैठक ही नदी प्रदूषित मुक्त प्रदूषण मुक्त होईपर्यंत आपल्याला हा लढा द्यावा लागणार आहे. गेली 20 वर्ष हा लढा चालू आहे. आज कुठतर आलो नदीच्या इथं बसलो समाधी स्थळावर बसलो आणि उठून गेलो एवढ्यावरती हा लढा थांबणार नाही. आणि या लढ्यासाठी सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आणि सगळ्या पक्षाची जुनी जाणकार मंडळी एकत्र आलोय हे चांगली गोष्ट आहे आणि ही सुरुवात चांगली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही जर पंचगंगा प्रदूषण मुक्त करायची असेल आपण फक्त कोल्हापूर महापालिकेचं सांडपाणी इचलकरंजी नगरपालिकेचं सांडपाणी सगळ्यात औद्योगिक वसाहतींचं सांडपाणी आणि मग ज्या ज्या ग्रामपंचायतीतून जे आपली सांडपाणी आपल्या नड्यावाटे आपल्या नाल्यावाटे जाऊन ते आपल्या पंचगंगेत मिसळते या सगळ्याचा अभ्यास मग हे कधी झाला आहे की नाही. 2004 साला याच MPCB एक श्वेत पत्रिका काढलेली होती ज्यावेळी इचलकरंजीची लाईट तोडली गेली नगरपालिकेची आणि कोल्हापूर महानगरपालिकेची लाईट तोडली. प्रसादराव आमच्या बरोबर होते, गणेश नाईक या आपल्या याचे मंत्री होते या विभागाचे. त्यावेळी मंत्रालयात बैठक झाली आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे. या मंडळावर कुठल्याही सरकारचा किंवा पंतप्रधानांचा सुद्धा त्याच्यावरती अधिकार गाजवता येत नाही. जसं इलेक्शन कमिशनचं काम आहे तसं MPCBचं काम आहे. पण या MPCBचं एवढी स्वायत्त संस्था असताना देखील त्यांच्याकडे एवढंच काम राहिलं आता की एखादी औद्योगिक वसाहत निर्माण व्हायला लागली, एखाद्यानं साखर कारखाना काढतो म्हणला, एखाद्यानं छोटासा जरी साखर कुठलाही कारखाना काढतो म्हणला तर त्याला NOC देताना पैसे घ्यायचे आणि NOC द्यायचे. त्याला पाणी लागणार आहे की नाही मग ते पाणी कुठलं आणणार आहे, ते पाणी तुम्ही सोडताना कधी त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे की नाही, मग प्रक्रिया करून सोडलेलं पाणी स्वच्छ आहे की नाही हे बघितल्यानंतर तो कारखाना चालू ठेवायचा का नाही ठेवायचा हे त्या MPCBचं काम असतंय. पण ही MPCB आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली जे विभागीय कार्यालय यांनी कधी याच्याकडे लक्ष दिलं नाही. या MPCBला तुम्हाला सांगतो एवढी स्वायत्त आहे. प्रत्येक दादा ज्या वेळेला वाजपेयींचं सरकार होतं कोलिकोला कंपनीनं ज्यावेळी बेंगलोरला प्रदूषण करून नदीमध्ये हे सोडलं होतं स्वतःचं केमिकलचं पाणी त्यावेळी 600 कोटीचा दंड या MPCBनं त्या कोलिकोला कंपनीला लावलेला होता. एवढंच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा दंड जवळजवळ 90-93 साला 3 वेळा दंड या MPCBनं लावलेला होता आणि याचे सेक्रेटरी जे असतात ते सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले सेक्रेटरी असतात. मग आम्ही काय केलं ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, श्वेतपत्रिका म्हणजे काय फार मोठं चांगलं चांगली पत्रिका नसते. जे वाटोळं झालेलं असतं हे वाटोळं करण्यामध्ये कुणाकुणाचा किती किती हात आहे हे सांगणारी पत्रिका म्हणजे श्वेतपत्रिका असते. त्यात त्यांनी सांगितलं
कोल्हापूर महानगरपालिका तुमचे सांडपाणी 30%, इंडस्ट्रियल इस्टेट तुमचं पाणी 12%, साखर कारखाने भोवतीचे असलेले 28, तुमचं पाणी हे 12%, इचलकरंजी नगरपालिका तुम्ही 15%, जेवढ्या जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायती आहेत तुमच्या आलेलं जे सांडपाणी आहे ते तुमचं 7.5%, मग ते 2% आलं, मग जिल्हा परिषद म्हणायला लागली की आमचा त्याच्यामध्ये काय नाही, आमचं थोडा आहे, जरा खाल्लं काय आणि लय खाल्लं काय, पहिल्यांदा छोट्याकडनं पण व्हायला पाहिजे. मित्रांनो, ही श्वेतपत्रिका काढली, त्या श्वेतपत्रिकेवरती काम करण्याचं काम एमपीसीबीचं होतं, कुणी काम केलेलं नाही. त्यावेळी सोनटके नावाचे मेंबर सेक्रेटरी होते, बोराडकर नावाचे मेंबर सेक्रेटरी होते, दिल्लीनं सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले मेंबर सेक्रेटरी कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवस होते, आणि 8 दिवस येऊन सुद्धा त्याच्यावर काय फरक पडला नाही. मी धन्यवाद देतो अगदी प्रसाद पासून विश्वास वालेघाटे पासून बंडू पाटला पर्यंत, ज्याने गेल्या आम्ही बंद केलो, आम्हाला जरा मोडक सुटले, आम्हाला जरा 3 वेळा पडलो, याचा पदाधिकारी तर होतो म्हणून आम्ही जरा बाजूला झालो, पण ती चळवळ त्या पोरांनी चालू ठेवली, त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला धन्यवाद. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती आता स्थापन व्हायला लागल्या, आपल्याला काय करायला पाहिजे, दोघांना दादा टार्गेट करायला पाहिजे, एक एमपीसीबी आणि एक पाटबंधारे का, तर नुसतं या एमपीसीबीला अधिकार काय आहेत, नगरपालिकेची लाईट तोडायची, पाणी पुरवठ्याची लाईट तोडायची, त्यांची ठेवलेली डिपॉझिट जप्त करायची, महापालिकेची लाईट तोडायची, त्यांची लाईट तोडून त्यांची डिपॉझिट जप्त करायची, आणि हे अधिकार या एमपीसीबीला आहे, आणि पाटबंधारे विभागाला ज्यांच्या मालकीची नदी आहे तो विभाग एकदा सुद्धा बोलत नाही, आणि हा विभाग मात्र महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या अधिकारातला हा विभाग आहे. पाटबंधारे विभागाला माझ्या मालकीच्या नदीमध्ये 1-10 लिटर जरी पाणी एखाद्या ग्रामपंचायतीचं आलं तर लिटरला 500 रुपये प्रमाणे प्रदूषित पाण्याला दंड दिवसाला करण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाला. मग हा विभाग काय झोपा करतोय काय, यामध्ये सुद्धा राजकारण आहे. आता पाणी गेल्या वर्षी पाऊस पाणी चांगलं झालं, दूधगंगेचं पाणी जे ज्या दूधगंगा धरणाला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, जे दूधगंगा धरण आमच्या भागामध्ये बांधलं गेलं आणि जल आयोगाच्या जललवादाच्या नियमाप्रमाणे त्यांनाही पाणी द्यायचं ठरलं, पण आमच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी एवढे हुशार आहेत दादा, ज्या वेळेला बेळगाव जिल्ह्याला आणि पुढच्या बागलकोट तालुक्याला पाणी जिल्ह्याला कमी पडतंय त्यावेळी इथं पाण्याचा साठा करून ठेवायचा आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणी विकायचा धंदा गेली 25 वर्ष या राज्यातले पाटबंधारेचे अधिकारी केलेले आहेत, म्हणून जलसंपदा खात्यामध्ये एवढा सगळा घोटाळा आणि पैसा खाल्ला जातो. ही पहिल्यांदा थांबवली गेली पाहिजे. ज्याच्या मालकीची नदी आहे त्या विभागाला कुणी बोलतच नाही. बघा, माझ्या घरामध्ये कोणतऱ्याला आणि माझ्या घरात आणून नुसता कचरा पुढच्या घरातल्या टाकला, बायकांचं तोंड लागलं तर आम्ही पायथन घेऊन उभा राहतो, आणि ज्याच्या मालकीची नदी आहे त्या पाटबंधाऱ्याचं एकही स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही. एवढं वारण्याच्या पाण्याच्या पासून कधी अजून पाटबंधाऱ्याने केलं नाही. त्यामुळं पाटबंधारे विभाग आणि एमपीसीबी या दोघांवरती कारवाई व्हायला पाहिजे. इचलकरंजी नगरपालिका आणि कोल्हापूर नगरपालिका ज्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. कारवाया म्हणजे काय, ट्रीटमेंट प्लांट जे तुमचे आहेत, जे सीईटीपी जे प्लांट आहेत, हे प्लांट ती लोक चालू करत नाही. एवढं क्लस्टर योजना आणली आणि जवळजवळ 20 कोटीची सीईटीपीची योजना एक यंत्रणा इचलकरंजीमध्ये बसवल्या, काय करण्यात होत आहे, पाणी सगळ्या ब्लिचिंगचा आणि प्रोसेसचा आणून त्यामध्ये साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून स्वच्छ करून सोडणार होते, पण लाईट बिल जास्त येत आहे आणि हे बिल एवढं कोण भरायचं या कारणासाठी म्हणून त्यांनी ते ट्रीटमेंट प्लांट कोण बघायला आले तर तेवढेच चालू करतात आणि बाकीचं पाणी मात्र त्या काळ्या ओढ्यावर नेतं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 2-3 टप्प्यावर आपल्याला आंदोलन करावं लागतील. पहिलं आंदोलन काय तुम्हाला सांगतो, पाटबंधारे विभागाला घेरावा घालावा लागेल आणि तुमच्या पालखीच्या नदीमध्ये जे प्रदूषित करून पाणी सोडतात त्यांना नोटिसा पाठवा आणि त्यांच्यावरती कारवाया करा. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, काय नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या लोकांना 70 लिटरचा क्लॉज होता, आता 110 लिटरनं मागायला लागलेले, काय करायला, त्यांच्या गाड्या धुवायला पाणी, त्यांच्या संडासला वापरायला ट्रिपल फिल्टर पाणी,
आणि हे पाणी आणून दूषित करून प्रदूषित करून नदीत सोडायचं आणि ते पाणी आम्ही पीत बसायचं. येणाऱ्या काळामध्ये नुसता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही, आमच्या तालुक्यामध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्या समस्येचं मूळ कारण पंचगंगा प्रदूषण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या प्रदूषणाच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून नव्हे तर या तालुक्यातला आणि या पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी म्हणून 10-15 वर्ष खस्ता खाल्लेला कार्यकर्ता म्हणून नक्की तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील, एवढंच मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि माझी एक नम्र विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाच्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचं कुठल्याही गटाचं तेवढा मुखवटा कुणी घालून येऊ नका आणि मोठ्या मनाने येणाऱ्याला स्वीकारा. पुढे आलेला माणूस कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या गटाचा आहे हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. हा मुखवटा बाजूला ठेवून या तालुक्यातल्या तमाम जनतेने रस्त्यावर यावं. या मेळाव्यात गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हळवणकर व नाव न घेता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खरमरीत टीका करून वारणा बचाव कृती समिती आणि कृष्णा पंचगंगा प्रदूषण मुक्ती आंदोलनासाठी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. पाहूया ते काय म्हणतात ते. आमचं पंचगंगेचं पाणी पास करायला दरवेळेचं कोण आलता, किनी गुंडकीचा कोण आलता, का चिकुरड्याचा आलता, का नेन नरंदेकडला कोण आला हो. ज्या धरणावर गेली 50 वर्ष आम्ही सुखासमाधान जगतोय त्या धरणाचं पाणी बाद कुणी केलं, आम्हीच केलंय. इचलकरंजी आणि कोल्हापूर आणि आसपासच्या ग्रामपंचायतीच्या मागाची टक्केवारी काही मित्रांना सांगितली, मग 2%, 5%, 7% असेल, आम्हीच केले. ज्यावेळेला त्याच्यात पाणी नव्हतं त्यावेळेला आमच्या शूरवीर कोण द्यायला गेला होता पाणी त्या दळणीला. आणि आता त्या वारणीचं जातं का बाबा, तुमचं पाणी तुमच्या बंगल्या दारात हावून ठेवलाय आणि शेजारचा बंगला माझा म्हणून तिथं प्रवेश कशाला करायलाय. साफ करा की तुमचा बंगला साफ करा, धुवून काढा, तिथं राहा की. हे जे पैसे आहेत तसं याला आमचा एक पालकमंत्री कोण दादा म्हणतात त्याला. आणि कुठेही 4 वर्षापूर्वी उतार गल्लीवळा ते माहित बी नाही आम्हाला. आता दारात आलाय राक्षस आहे म्हणत कुठं भाषेत गेला मी राक्षस आहे राक्षसाला जाऊ. अरे राक्षस तुमची तीच आवाज आहे. आम्हाला सुद्धा त्या गोकुळात बसलेल्या कृष्णाला उठवायला लागेल आणि करणार आहे उठवणार आहे मी. हे जर तुझी खरी दानच असेल खरी दानच असेल तर ते 100 कोटीतनं त्या दाणूनीतनं पाणी आणण्यापेक्षा 6 महिन्याचा ताकद राक्षसाची लाभ घेऊ बाबा. कोल्हापुरात 100 कोटी दे, तिथे 100 कोटी दे, त्या 2 नद्या साफ कर. अरे चांगलं पंचगंगेचं सगळ्यात 50 वर्षापूर्वी जुनं पाण्याची पीक आली आम्ही होतो की काय लावलंय. राजकारणाचा पट्ट्यामुळे सगळा करून ठेवलाय. काँग्रेसवाल्याने काय केलं म्हणणं आधी सत्कारा 4 वर्षात तुम्ही आलाय. काँग्रेसवाल्याने धरणं बांधली, वीज आणली, कारखाने उभा केले, हजारो लोकांची शेती पायाखाली आणली. तू कर की 4 वर्षांनी जर पाणी जर स्वच्छ कर तर अशा पद्धतीनं ही मंडळी दुवंडाळी मंडळी आलेली आहेत. उल्हास दादा आम्ही सगळी तुमच्या पाठीमागं आहे. तडजोड नाही, तुमचं पाणी तुम्ही दुरुस्त करून प्या. हे जर कुठलंच पाईपलाईन येणार नाही हे ठामपणे सांगा, आम्ही तुमच्या पाठीवर आहोत. या मेळाव्यात कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील, जयसिंगपूरच्या भाजपच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्वाभिमानीचे नेते अण्णासाहेब चौगुले, प्रसाद धर्माधिकारी, मेजर प्रकाश पाटील, पराग पाटील, सर्जेराव पवार, मधुकर पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.